परंपरा तोच विश्वास. एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा. मार्च महिन्यापासूनच सूर्य आग ओकू लागल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे घशाला कोरड पडत आहे. शरीराला थंड करण्यासाठी व उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिकांची धाव थंडगार ऊसाचा रस पिण्यासाठी रसवंती व शीतपेयाच्या दुकानाकडे वळू लागली आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे चार महिने उन्हाळा ऋतूचे असतात. या चार महिन्यात सूर्याची उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. एप्रिल महिन्यात उष्णतेचे 42 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. दाहक उन्हामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शीतपेयांना खूप मागणी असते. यामध्ये विशेष करून ऊसाचा रस व नारळ पाणीही पिले जाते. निंबू आलेयुक्त ऊसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम करते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला फ्रेश आणि ताजेतवाने करीत असतो. अजय काकडेसह शानू खान, SN News, परतवाडा.